मंडळी नमस्कार पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे जीवन विकास या युट्यूब चॅनेलवर मंडळी लघवीचं प्रमाण कमी झाल्यामुळं किंवा लघवीतील मोतखडा तयार करण्याच्या घटकांचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्या शरीरामध्ये मोतखडा तयार होतो त्यालाच आपण किडनी स्टोन असंही म्हटलं जातं पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेतल्यामुळं किंवा श्रम व्यायाम जुलाब या कारणांनी पाण्याचे जे शरीरातलं प्रमाण आहे ते कमी झाल्यामुळं मूतखडा तयार होण्याचं प्रमाण वाढतं मंडळी सध्या अनेक जणांना या मूतखड्याची अर्थातच किडनी स्टोनची समस्या उद्भवत असते तर ही किडनी स्टोन ज्यावेळेस आपल्याला होतो त्यावेळेस अनेक पथ्य पाळावी लागतात त्यातलं सर्वात महत्वाचं पथ्य मी तुम्हाला आज सांगणार आहे कोणता पदार्थ अजिबात खाऊ नये हा पदार्थ मुतखडा झालेल्यांसाठी वर्ज आहे तर हे पदार्थ कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी बघा जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ नये असं वाटत असेल तर काय सेवन करावं आणि काय टाळावं याबाबत गंभीर असणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे कोणता पदार्थ अजिबात खाऊ नये जर तुम्हाला मूतखडा झाला असेल किंवा किडनी स्टोनचा समस्या तुम्हाला वारंवार होत असेल तर तर पहिला जो पदार्थ आहे ते म्हणजे पालक भाजी बघा मूत्रपिंडामध्ये खड्यांची समस्या असल्यास पालक खाणे टाळलं पाहिजे यामागचं कारण असं आहे की पालक भाजीमध्ये ऑक्सलेट नावाचा घटक असतो जो रक्तात असलेल्या कॅल्शियमची स्वतःला सांगतो आणि मूत्रपिंड ते फिल्टर करू शकत नाही आणि त्यामुळं किडनी स्टोन वाढतात दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे युक्त अन्न किडनी स्टोनची समस्या उद्भवली असेल तर डॉक्टर पेशंटला ऑक्सिलेट युक्त वस्तू अजिबात खाऊ नका किंवा मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात उदाहरणार्थ बीटरूट भेंडी रासबेरी रताळे चहा नट चॉकलेट हे आदी पदार्थ हे युक्त पदार्थ आहेत आणि हे पदार्थ अजिबात खाऊ नये तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे चिकन मासे अंडी लाल मांस कोंबडी पोल्ट्री प्रॉडक्ट मासे आणि अंडी हे असे काही पदार्थ आहेत ज्यात ॲनिमल प्रोटीन जास्त प्रमाणात असतं आणि या गोष्टींच्या अतिसेवनामुळं शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि म्हणून युरिक ॲसिड वाढलं तरीसुद्धा मुतखडा वाढण्याचं प्रमाण हे वाढत असतं आणि म्हणूनच हे पदार्थ आपण टाळायचे आहेत नंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे मीठ यात सोडियम जास्त असतं आणि हे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळं मूत्रामध्ये कॅल्शियम तयार होण्यास सुरुवात होते म्हणूनच अन्नामध्ये जास्त मीठ घालणं टाळा ज्यांना मुतखड्याचा त्रास होतो वारंवार होतो त्यांनी सुद्धा मीठ कमीत कमी प्रमाणात खा आणि जेवण करत असताना वरून आपण जे मीठ घेतो ते तर अजिबात घेऊ नका आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे कोला किंवा सॉफ्ट ड्रिंक कोलामध्ये किंवा सॉफ्ट ड्रिंकमध्ये फॉस्फेट नावाचे केमिकल असतं ज्यामुळे मूत्रपिंडात दगड तयार होण्याची शक्यता असते यालाच आपण किडनी स्टोन असं म्हटलं जातं म्हणून प्रक्रिया केलेलं अन्न किंवा हे पेय जास्त प्रमाणात पिऊ नका मी तर म्हणतो की हे घेऊच नका तर मंडळी हे जे पदार्थ होते हे पदार्थ ज्यांना मुतखड्याचा किंवा वारंवार किडनी स्टोनचा प्रॉब्लेम येत असतो त्यांनी अजिबात हे पदार्थ खाऊ नका तर मंडळी हे पथ्य पाळा आणि आपल्याला मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या आहे त्यापासून कायमची दूर रहा मंडळी या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार